आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुमच्या शेतात जाता आणि शेती कशी आहे चांगली आहे म्हणून सांगता आनंद वाटतो आम्हाला तुम्ही शेतामध्ये गेल्यानंतर एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून, पण तुम्ही जनावरांच्या गोठ्यामध्ये या ना शेतकऱ्याच्या आणि गोठ्यामध्ये येऊन बसा आणि त्याला विचारा तुझ्या बादलीतल्या दुधाला भाव काय मिळतो. मुख्यमंत्र्यांना सांगतो सातारच्या शेतीमध्ये येऊन शेतीतलं फुटू काढून शेती होत नसते बाबा, शेती कशी करतात ते गावातल्या शेतकऱ्याला विचारा, शेतीला काय लागतं ते गावात येऊन विचारा. नुसतं तिथं जाताय आंब्याच्या झाडाला हात लावताय अशी शेती होत नाही, इथं सकाळी उठायला लागतं आणि माती लागते तवा शेती होती. त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने मी मुख्यमंत्र्यांना सांगेल सातारच्या तुमच्या मळ्यात जाऊ नका, तुम्हाला जर याच असेल तर शेतकऱ्याच्या गायच्या गोठ्यात येऊन बसा, 100% दुधाला भाव काय पाहिजे करेल या गोठ्यात. 15 दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकारनं जर योग्य निर्णय नाही घेतला तर लेकरा बाळासह जनावरं घेऊन महाराष्ट्रामध्ये शेतकरी दूध उत्पादक हा आणि शेतमजूर चक्का जाम आंदोलन आपल्या आपल्या परिसरामध्ये करेल. आज एकूण मागण्या काय काय होत्या आणि कशा प्रकारे शेतकऱ्यांचा प्रतिसाद होता? आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं दुष्काळादृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. भविष्यकाळामध्ये चारा आणि पाणी टंचाई संकट मोठं उभा राहणार आहे आणि शेतकरी आणि शेतमजुराच्या घरामध्ये 10 दिवसाला पैसे येणारी जर व्यवस्था असेल तर ती फक्त दुधाच्या माध्यमातून आहे. पण आज गावगाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादकाला 25 रुपये मिळतात आणि शहरातल्या ग्राहकाला मात्र तेच 25 रुपयाचं दूध 55 रुपयानं मिळत आहे. सरकारनं काढलेला जो जार आहे आदेश आहे तो सांगतो की किमान 3-5 फॅटला दर शेतकऱ्याला 34 रुपये मिळाला पाहिजे, पण इकडं तर तो 25 मिळतो. या म्हणजे एका बाजूला ग्राहकालाही लुटलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यालाही लुटलं जात आहे. आणि म्हणून असाच प्रसंग 2018 साली निर्माण झाला होता, त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला होता 5 रुपये प्रतिलिटर अनुदान आणि पावडरला आणि बटरला निर्यातीला अनुदान, त्यावेळी दुधाचे भाव स्थिर झाले ते आज अखेर झालेले होते. आणि म्हणून मला वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बसावं आणि याबाबतीतला योग्य निर्णय घ्यावा. तो निर्णय 2018 प्रमाणं जर घेतला तर निश्चितपणानं राज्यातलं दुधाचं आलेलं हे संकट संपेल आणि 2 पैसे शेतकऱ्याच्या दूध उत्पादकाच्या घरामध्ये येतील. काही वेळापूर्वी तुम्ही जे भाषण केलं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी गावामध्ये यावं आणि आम्ही तुम्हाला बादलीने दूध देऊ, आता तुम्ही बरंच काय काय बोलला, एकूणच जर राज्य सरकारचं याकडे दुर्लक्ष होत आहे काय? निश्चितपणानं दुग्ध विकास मंत्र्यांनी बैठका मागून बैठका घेतल्या, पण दुग्ध विकास मंत्र्याचं राज्यातले दूधसंघ मानायला तयार नाहीत, खाजगी दूध कंपन्या मानायला तयार नाहीत. त्यांनी काढलेला जहार 34 रुपयाचा त्याला वाठण्याचा आक्षेप लावल्या, पायदळी तुडवला. आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आम्ही आता गावात आंदोलन केली, रस्त्यावर दूध ओतलं तरीही तुम्ही याकडे बघायला तयार नाही, तुम्ही तुमच्या शेतात जाता आणि शेती कशी आहे चांगली आहे म्हणून सांगता आनंद वाटतो आम्हाला तुम्ही शेतामध्ये गेल्यानंतर एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून, पण तुम्ही जनावरांच्या गोठ्यामध्ये या ना शेतकऱ्याच्या आणि गोठ्यामध्ये येऊन बसा आणि त्याला विचारा तुझ्या बादलीतल्या दुधाला भाव काय मिळतो, या तुला खर्च काय येतो, चाऱ्याचा खर्च किती येतो, या औषध उपचाराचा खर्च किती येतो, या तुला सरकी पिंड गायला एका गायला किती लागते, या पशु खाद्य किती लागतं, या हे जर मुख्यमंत्र्यांनी विचारलं तर मला खात्री आहे मुख्यमंत्री म्हणतील 40 रुपये त्याला भाव दिला पाहिजे. आणि म्हणून म्हटलं की आमच्या दारात आमच्या जनावराच्या गोठ्यात जर पाहुणा आला तर त्याला आम्ही उपाशी पाठवत नाही, आमच्या बादलीत दूध असतं, या म्हणून म्हटलं की त्यांना बादलीभर दूध देतो आम्ही.